कर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय जाधव यांनी राष्ट्रवादी पक्षाला कधीही पायाखाली घालू असं खळबळजनक विधान केल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये दुसफूस असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे। तर दुसरीकडे हे प्रकरण आता ताजा असतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी थेट राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे शिवसेनेचे नेते आणि यवतमाळचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या विरोधामध्ये नाराजी व्यक्त केली आहे। शिवसेनेचे पालकमंत्री आघाडीचा धर्म पाळत नसल्याची तक्रार ठाकरे यांनी वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे। त्यामुळे आघाडीमध्ये शिवसेनेची राष्ट्रवादीच्या विरोधात तर काँग्रेसची शिवसेनेच्या विरोधामध्ये नाराज असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे। त्यामुळे राजकोटमध्ये एकच चर्चा सुरू झाली असून आगामी कालावधीमध्ये महाविकास आघाडीमध्ये मोठा वाद निर्माण होणार असल्याचं बोललं जात आहे। या दरम्यान जालन्यामध्ये देखील माजी मंत्री अर्जुनराव खोतकर आणि काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटेल यांच्यामध्ये देखील वाद निर्माण झाला आहे। त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेचा फक्त एकच आमदार आहे तरी देखील त्यांचा अनागोंदी कारभार सुरू आहे। काँग्रेसला मुद्दामपणे सातपन्न वागणूक दिली जात आहे। जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे प्राबल्य अधिक आहे तरी देखील या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा दुडगू सुरू आहे। जिल्हास्तरीय समित्यांमध्ये काँग्रेसला योग्य स्थान दिलं जात नाही। त्याचबरोबर प्रत्येक पक्षाला आपला हक्क मागण्याचा अधिकार असल्याचं म्हणत काँग्रेस पक्षाने शिवसेनेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे राजकोटमध्ये एकच चर्चा सुरू झाली असून राज्यातील महाविकास आघाडीमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचं पुन्हा एकदा बोललं जात आहे। तर मित्रांनो, काँग्रेस आणि शिवसेना पक्षाच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका। नमस्कार मित्रांनो, मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून दररोज नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील।